नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस मॅट अंतर्गत घन हे जे प्रकरण आहे त्याच्यामधील असणारा घन मोजणे हा जो घटक आहे तर त्याच्या संदर्भात प्रश्न कसे विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, समोर तुम्हाला एक आकृती दिसते आणि तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे, सोबतच्या आकृतीमध्ये किती घन आहेत. आता एकदम साधं उदाहरण आहे आणि सोडत असताना आपल्याला या आकृतीचा त्या ठिकाणी लेंथ म्हणजे लांबी, ब्रेथ म्हणजे रुंदी आणि एच म्हणजे हाईट याच्यामध्ये असणारे घन किती आहे तर ते एकदा मोजून घ्यायचे आहे आणि त्यांचा गुणाकार म्हणजे या आकृतीमध्ये असणारे एकूण घन असणार आहे. मग या आकृतीचा त्या ठिकाणी आपण विचार केला आणि याची ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे आणि ही हाईट आहे. या पद्धतीने आपण काय करणार आहोत तर लेंथ मध्ये किती घन आहे याचा विचार करूया आणि त्यांना आपण नंबर देऊया. एक, दोन, तीन, चार, पाच, म्हणजे एल इज इक्वल टू काय आहे, फाय आहे, ते आपण इथे लिहून घेतलंय. आता बी किती आहे, ब्रेड किती आहे, त्याच्यामध्ये किती घन आहे, एक, दोन, तीन आणि चार, बी इज इक्वल टू फोर आपण लिहिलंय. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, एच मध्ये किती घन आहे तर ते पाहायचे आहे आणि एच मधील घन पाहताना त्या ठिकाणी आपण काय करतोय बघा, हा एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, म्हणजे एच इज इक्वल टू काय आपले सिक्स आहे. जेव्हा तुम्हाला एकूण घन मोजायचे असतील तेव्हा तुम्ही काय करणार आहात, एल इंटू बी इंटू एच, या सूत्राने आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. आणि ते आपण जर त्या ठिकाणी त्याच्या किंमती टाकल्या, एल इज इक्वल टू फाय आहे, बी इज इक्वल टू फोर आहे आणि एच इज इक्वल टू सिक्स आहे, यांचा गुणाकार म्हणजे या आकृतीमध्ये असणारे घन असतील, पाचूक वीस आहे आणि वीस सगळे एकशे वीस आहे, म्हणजे या आकृतीमध्ये असणारे घन आहे तर ते किती असतील, एकशे वीस असतील. या पद्धतीने आपल्याला काय करता येतील, साध्या आकृतीमधले घन आहे तर ते मोजता येतील. यानंतर प्रश्न दुसरा असा विचारलेला आहे की या आकृतीमध्ये जमिनीला स्पर्श करणारे घन किती आहे. जमिनीला स्पर्श करणारे घन म्हणजे फक्त तुम्हाला एल आणि बी, या एल आणि बी मधील असणाऱ्या घनांचा काय करावा लागेल, गुणाकार करावा लागणार आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर एल इज इक्वल टू किती आहे आपले, एल इंटू बी, म्हणजे तुम्हाला जमिनीला स्पर्श करणारे घन मिळणार आहे. एल बरोबर किती आहे, फाय आहे आणि बी इज इक्वल टू फोर आहे, यांचा गुणाकार जर आपण केला तर ट्वेंटी येतोय आणि मग आपलं उत्तर काय असणार आहे, वीस असणार आहे. म्हणजे या आकृतीमध्ये जमिनीला स्पर्श करणारे घन किती असणार आहे तर ते वीस असणार आहे. धन्यवाद. घन मोजणे अंतर्गत उदाहरण क्रमांक दोन आहे तर ते आपण या ठिकाणी बघतोय. सोबत एक आकृती दिलेली आहे आणि आपला प्रश्न विचारलेला आहे, सोबतच्या आकृतीमध्ये घन किती आहे आणि दुसरा प्रश्न आहे जमिनीला स्पर्श करणारे घन किती आहे. तर या प्रकारचा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम त्या ठिकाणी त्या आकृतीचे त्या ठिकाणी आपला कसे भाग होणार आहे तर त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि ते भाग त्या ठिकाणी त्या प्रत्येक भागामध्ये किती घन आलेले आहेत यानुसार आपले उत्तर मिळणार आहे. म्हणजे जर आपण या आकृतीचं निरीक्षण केलं तर बघा, हा जो एवढा भाग आहे या एवढ्या भागाचं त्या ठिकाणी आपण निरीक्षण करूया आणि या एवढ्या भागामध्ये किती घन आहेत आणि असे किती थर आहेत असा आपला विचार करायचा आहे. आता एवढ्या भागामध्ये असणारे घन आहे तर ते आपण काय करणार आहे, मोजून घेणार आहे आणि त्यांना आपण नंबर पण देणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत की पहिल्या थरामध्ये किती घन आहे, दुसऱ्या थरामध्ये तेवढेच असणार आहे आणि तिसऱ्या थरामध्ये तेवढे असणार आहे. म्हणजे एका थरामध्ये असणारे जेवढे घन आहेत त्याला गुणिले आपण जर तीन तीन केले म्हणजे त्या तीन थर आहे म्हणून आपण तीन करणार आहोत आणि आपल्या आपले योग्य उत्तर मिळणार आहे. आता पहिल्या थरामध्ये किती घन आहेत, समजा हे घन एकमेकांच्या जवळ ठेवलेले आहेत आणि याचे तीन थर तयार झालेले आहेत असा आपण विचार केला तर या पहिल्या थरामध्ये असणारे घन किती आहेत बघा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस आणि चोवीस. म्हणजे एका थरामध्ये इथपर्यंत त्या ठिकाणी असणाऱ्या भागामध्ये असणारे जे काही घन आहे तर ते किती आहेत, चोवीस आहे आणि असे तीन थर आहेत. मग आपलं उत्तर काय नाही बघा, एका थरामध्ये त्या ठिकाणी चोवीस घन आहेत आणि असे तीन थर आहेत म्हणजे चोवीस त्रिक बहात्तर,
या आकृतीमध्ये एकूण जे घन आहे तर ते किती असणार आहे, 72 असणार आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जातोय बघा. यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की जमिनीला स्पर्श करणारे घन किती आहे. आता याची माहिती पाहताना इथे जमिनीला स्पर्श करणारे घन किती आहे त्याचा विचार करताना आपल्याला फक्त त्या ठिकाणी एल आणि बी चा विचार करायचा आहे. आणि मागील उदाहरणाप्रमाणे आपण एल आणि बी यांचा गुणाकाराचा विचार करणार आहोत. एल मध्ये किती घन आहे आणि बी मध्ये किती घन आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. एल मध्ये असणारे घन बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे त्या लांबीमध्ये असणारे घन किती आहेत, 6 आहे. आणि बी म्हणजे रुंदीमध्ये असणारे घन आहे तर ते किती आहेत, 1, 2, 3. आणि बी इज इक्वल टू काय लावणार आहोत, 3 आलेला आहे. जर जमिनीला स्पर्श करणारे घन आपल्याला विचारलेले आहे तर आपण काय करणार आहोत, एल इंटू बी करणार आहोत. आणि एलची जी किंमत आहे तर ती आपली किती आहे, 6 आहे. त्याचबरोबर बी ची किंमत आहे तर ती 3 आहे. यांचा गुणाकार किती येतोय, 6 3 18 म्हणजे 18 घन हे जमिनीला स्पर्श करणारे असणार आहेत. धन्यवाद.